झोप लवकर न येणे आणि कमी झोप होणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 15 उपाय जे तुम्हाला मदत करू शकतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1, नियमित झोपण्याची वेळ ठरवा. दररोज ठरलेल्या वेळेत झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला नियमित वेळेची सवय लागेल. नंबर 2, स्नान आणि ध्यानधारणा. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने स्नान करा आणि ध्यानधारणेचा सराव करा. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. नंबर 3, मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहा. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल, TV किंवा लॅपटॉप वापरणे टाळा, कारण यातील निळे प्रकाश डोळ्यांना त्रास देतो आणि झोपेत अडथळा आणतो. नंबर 4, कॅफीन आणि अल्कोहोल कमी करा. चहा, कॉफी, सोडा आणि अल्कोहोलचा वापर रात्री कमी करा. यामुळे झोपेत व्यत्यय येतो. नंबर 5, शारीरिक व्यायाम. दररोज साधारण 30 मिनटं व्यायाम केल्याने शरीराला थकवा येतो आणि झोप सहज लागते. परंतु रात्री व्यायाम टाळा. नंबर 6, आरामदायी वातावरण तयार करा. बेडरूम शांत, थंड आणि अंधारात ठेवा. शांत आणि गोंगाट नसलेल्या ठिकाणी झोपायला जा. नंबर 7, योग आणि प्राणायाम. दिवसभराचा ताण दूर करण्यासाठी योग किंवा प्राणायामाचा सराव करा. हे मन आणि शरीराला शांत करते. नंबर 8, हलके आणि संतुलित भोजन. रात्री हलके आणि पौष्टिक जेवण करा. अति जड आणि मसालेदार अन्न झोपेवर परिणाम करू शकते. नंबर 9, झोपण्याच्या आधी वाचन करा. हलके पुस्तक वाचल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि झोप येण्यास मदत होते. नंबर 10, समुपदेशन घ्या. झोपेच्या समस्या दीर्घकाळ चालू राहिल्यास मानसिक तणाव किंवा चिंता असू शकते. मनोविकार तज्ज्ञ किंवा समुपदेशकाकडून सल्ला घ्या. नंबर 11, सुगंधोपचार. लॅव्हेंडर किंवा चंदनासारख्या सुगंधी तेलाचा वापर करा. या सुगंधामुळे मन शांत होते आणि झोप लवकर येते. नंबर 12, दुपारची झोप टाळा. दिवसा खूप जास्त झोपल्याने रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे दिवसा फक्त थोडा वेळ म्हणजेच 20 ते 30 मिनटं झोपा. नंबर 13, सकारात्मक विचार. झोपताना ताण किंवा चिंता दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करणे आणि आभार व्यक्त करणे झोपेसाठी उपयुक्त ठरते. नंबर 14, हर्बल चहा. झोपण्याच्या आधी हर्बल चहा जसे की कॅमोमेल चहा प्या. हे नैसर्गिक उपाय म्हणून झोपेस मदत करतात. नंबर 15, झोपेचे छोटे तंत्र. 4, 7, 8 श्वास घेण्याची तंत्र शिकून घ्या. या तंत्राद्वारे श्वासावर लक्ष केंद्रित करून मनाला शांतता मिळते आणि झोप लवकर येते. तर हे सर्व उपाय नियमित केल्याने झोपेच्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.